राक्षस ठेवलेला होता तो बी उचलून राजाला दिला. यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. मी राजास म्हणालो, महाराज चिरायू होवोत. माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरावयाचे नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कब्रा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्यास कळविली. मग मी राजास म्हणालो, महाराजांच्या मर्जीस असल्यास मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावावर मला पत्रे द्यावी आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ यास असे पत्र द्यावे की मंदिराच्या गडीच्या दरवाजासाठी तुळ्या काढण्यासाठी शहराच्या कोटासाठी आपण आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावी. माझ्या देवाचा वरदहस्त मजवर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. मार्कुस सुवर्तमान याचा पहिला अध्याय 35-39. येशू प्रार्थनेसाठी एका स्थळी जातो व पुढे कपरनहूम सोडतो. मुक्त सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व राणा जाऊन तिथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा तो त्याला म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो संबंध गालिरात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. करणं खूप महत्त्वाचं आहे. एक विचारवंत असं म्हणतो की जर आमच्या जीवनामध्ये ध्येय नाही तरीही आमच्या जीवनातली मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून ध्येय घेऊन चालणं, उद्दिष्ट घेऊन पुढं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण याच गोष्टी आजच्या वचनामधून पाहणार आहोत. आणि नेहमीच्या जीवनामधून आपण शिकणार आहोत की आम्ही उद्दिष्ट घेऊन पुढं गेलं पाहिजे. ज्यावेळेस एझ्राने नेहमीचं पुस्तक आम्ही वाचतो, ते वाचत असताना ज्यावेळेस ते वचनं आम्हाला समजायचे आहेत त्यावेळेस आम्हाला त्याची पार्श्वभूमी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण या पुस्तकाची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. आणि यिर्मयाह हा जो संदेष्टा होता, यहुदाचा राजा योशिया पुत्र यहोवाकीम याच्या कारकिर्दीच्या 23व्या वर्षामध्ये देवाचं वचन जे यिर्मयाहला प्राप्त झालं तो संदेश त्याने यहुदा आणि यरुशलेम या संबंधाने इस्रायलास दिला. आणि तो म्हणतो की देव म्हणत आहे तुम्ही देवाचं वचन ऐकलं नाही, त्याचप्रमाणे आपला मार्ग सोडला नाही, दुष्टतेपासून मार्ग फिरला नाही. देव म्हणतो की मला तुम्ही आपल्या कृत्यांनी संताप आणला आहे आणि तुम्ही आपलं नुकसान करून घेतलेलं आहे. आणि म्हणून देव म्हणत आहे तुम्ही माझं वचन ऐकलं नाही, म्हणून पहा मी माझा सेवक नबूखदनेसर याला बोलावून आणतो. परमेश्वर म्हणतो या देशातील रहिवाशांवर व आसपासच्या सर्व राष्ट्रांवर मी अरिष्ट आणत आहे, त्यांचा अगदी नाश करून ते विस्मयास व उपहास पात्र कायमच्या अशी उजाड मी ती करणार आहे. या नगरीमधून आणि या देशामधून आनंदाचा शब्द, त्याचप्रमाणे उत्सवाचा शब्द, नवरा नवरीचा शब्द, जातेची घरघर व दिव्याचा प्रकाश मी नाही असा करीन असं देव म्हणत आहे. आणि मग त्या ठिकाणी संदेश दिला गेला, सगळा देश हा विस्मयाला कारण होईल आणि हे राष्ट्र जवळजवळ 70 वर्ष बाबेलच्या राजाचे दास्य करेल अशा रीतीने त्या ठिकाणी संदेश दिला गेला.
आणि मग आम्ही पाहतो की देवाचं वचन सिद्धीस गेला. नबुखदनेसर राजा आपल्या कारकिर्दीच्या 19व्या वर्षी 5व्या महिन्याच्या 7 त्या ठिकाणी त्याने यरुश्लेमवर चढाई केली आणि त्याचा विश्वासू सेवक नबुजरदान हा जो गारद्यांचा नायक होता त्याने त्या ठिकाणी युद्ध केलं, मंदिर जाळून टाकलं, राजवाडे जाळून टाकले, तट पाडून टाकले आणि त्या ठिकाणी अशा रीतीने यरुश्लेममधील लोक बंदीवासामध्ये गेले असं मला पाहायला मिळतं. प्रियांनो, ग्रीक लोक जे होते, ग्रीक संस्कृती होती, त्यांना आपलं शिक्षण आणि तत्त्वज्ञान याचं खूप महत्त्व होतं किंवा त्याचा अभिमान होता. रोमन लोकांविषयी पाहाल तर रोमन लोकांना त्यांचे कायदे आणि त्याचप्रमाणे त्यांचं स्थापत्य याचं त्यांना खूप अभिमान होता. पण जेव्हा आम्ही यहुदी राष्ट्राकडे आणि इस्रायलकडे पाहतो, लोक या राष्ट्राकडे धार्मिक राष्ट्र म्हणून पाहत होते आणि आम्हाला पाहायला मिळतं की या लोकांचं धार्मिक रीतीने आध्यात्मिक पतन व्हावं अशा रीतीने त्या ठिकाणी मंदिर जाळण्यात आलं, वेशी त्या ठिकाणी जाळण्यात आल्या आणि त्या ठिकाणी तट देखील पाडण्यात आले, सर्व नगर उद्ध्वस्त केलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हा जो अभिमान होता, हा अभिमान त्यांचा नाहीसा हवा, त्यांची अप्रतिष्ठा हवी, राष्ट्रामध्ये ते निंदेचे कारण व्हावे यासाठी प्रियांनो अशा रीतीने हे सर्व घडलं आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस बंदिवास आला त्यावेळेस इसवीसनपूर्व 605 यहुदातील सर्व सरकारी अधिकारी आणि सुशिक्षित तरुण यांना त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पकडून नेलं, त्यामध्ये शद्रक, मेषक, आबेदनगो आणि दानियल आम्हाला पाहायला मिळतात. इसवीसनपूर्व 597 एजकेलासह 11,000 लोक त्या ठिकाणी पकडून नेले. इसवीसनपूर्व 586 यहुदामधील व इतर लोकांना पकडून नेलं. आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की इर्म्या संदेष्टा आणि जे अतिकंगाल, ज्यांचा काही या राष्ट्रामध्ये उपयोग नाही, ज्यांचा काही राजासाठी उपयोग नाही, असे लोक त्या नगरामध्ये ठेवले. ज्यावेळेस आम्ही कधी चर्चा करतो, काही गोष्टी आम्ही पाहतो आणि जर आम्ही असा प्रश्न विचारला का बरं तुम्ही या मनुष्याला कामावून काढलं, ते काय म्हणतात, तो काय कामातच नाही म्हणून आम्ही त्याला कामावून काढलं. तसंच त्या राजाने देखील जे लोक त्याच्यासाठी काय उपयोगाचे नाहीत असे अतिकंगाल दरिद्री लोक त्या ठिकाणी यरुश्लेममध्ये ठेवले आणि इर्म्या संदेष्टा त्यांच्याबरोबर राहत आहे. इर्म्या संदेष्टाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो या सेवेमध्ये नबुखदनेसर राजाने त्या ठिकाणी नबुजरदान हा जो गारद्यांचा नायक होता त्यास अशी आज्ञा केली की इर्म्याला कुठल्याही प्रकारचा अपाय करू नको, तर त्याला सुरक्षित जागे ठेव आणि सर्ववृत्तीने त्याचं संरक्षण कर, कारण तो देवाचा संदेष्टा आहे हे नबुखदनेसर राजाला चांगलंच माहीत होतं प्रियांना. आणि मग बंदीवासामध्ये गेल्यानंतर इर्म्या संदेष्ट्याने बंदीवासातल्या लोकांना पत्र पाठवलं आणि देवाचा संदेश जो त्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला तो संदेश त्याने त्या लोकांना पाठवला. आणि तो संदेश असा होता की तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही भिऊ नका, तर तुम्ही त्या ठिकाणी वस्ती करा, त्या ठिकाणी मळे लावा, त्या देशातली फळे खा, आपल्याला पुत्र व कन्या होऊ द्या, त्यांची वाढ होऊ द्या, त्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊ द्या, त्यांचं क्षय होऊ देऊ नका. आणि देवाने त्यांना महत्त्वाचं काम दिलं आणि असं म्हटलं की तुम्ही त्या राष्ट्राचं हितचिंतन करा, त्या राष्ट्रासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्या नगराचं हित ते तुमचं हित आहे. प्रियांनो, यहुदी लोकांचं जीवन पद्धतीने आम्ही पाहतो की मंदिराला खूप महत्त्व होतं. ते मंदिरामध्ये जात होते, अर्पण करत होते, मंदिरामध्ये ते उपासना करत होते, मंदिरामध्ये त्यांना देवाचं तेज प्रगट होत होतं आणि अशा रीतीने ते धार्मिकतेमध्ये वाढत होते. पण ज्यावेळेस ते बंदीवासामध्ये गेले आता त्या ठिकाणी त्यांना मंदिर नाही आहे, त्या ठिकाणी आता ते अर्पण करत नाही आहेत, त्या ठिकाणी आता देवाचं तेज त्यांना प्रगट होणार नाही, तरी देव म्हणतो तुम्ही भिऊ नका, त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करा, कारण प्रार्थनेच्याद्वारे तुमचं आणि माझं नातं टिकून राहील, प्रार्थनेच्याद्वारे तुमचा विश्वास वाढणार आहे, प्रार्थनेच्याद्वारे मी तुमच्या संगती चालत आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हणत आहे, देव म्हणतो जरी तुम्ही आपल्या कृत्यांनी मला संताप आणला, जरी तुम्ही मला त्या ठिकाणी अनुताप होईल असं वागला, तरी देव म्हणतो मी तुम्हाला तर शासन करीन, मी तुम्हाला शासन करीन,
पण कायमचा मी तुमचा त्याग कधी करणार नाही. माझी दया सनातन आहे म्हणून मी तुमच्यावर दया करण्याचं कधीही सोडणार नाही. मी तुमच्यावर सदैव दया करत राहील आणि म्हणून तुम्ही प्रार्थना करा. जेव्हा मिसर देशामधून इस्रायल बाहेर पडला त्यावेळेस आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वाचायला मिळतं की ते लोक समृद्ध होऊन बाहेर पडले. मिस्री लोकांनी त्यांना भेटी दिल्या, बक्षिसं दिले, अलंकार दिले. देव म्हणत आहे की हा जो बाबेलचं साम्राज्य होतं त्या काळामध्ये, इतिहास सांगतो, तो समृद्ध देश होता. आणि ज्यावेळेस बाबेलचे 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नबूखदनेसर राजाचं साम्राज्य लयास जाणार होता. देव म्हणत आहे ती भूमी आशीर्वादित आहे, ती मी समृद्ध केलेली आहे आणि त्या समृद्धीने मी तुम्हाला समृद्ध करणार आहे आणि आशीर्वादित होऊन समृद्ध होऊन तुम्ही पुन्हा यहुदामध्ये जाणार आहात, पुन्हा तुम्ही येरुशलेममध्ये जाणार आहात. हे देवाचं वचन होतं आणि म्हणून यिर्मयाह संदेशाच्या द्वारे त्या ठिकाणी त्यांना उपदेश देण्यात आला, त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं की तुम्ही प्रार्थना करत पुढं राहा, पुढं जा. जरी तुम्हाला मंदिरात जाता येणार नाही, जरी तुम्हाला अर्पण करता येणार नाही, तरी तुम्ही प्रार्थना करत राहा प्रियांनो. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की देव म्हणाला मी तुमची प्रार्थना ऐकणार आहे. बाबेलचे 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तुमचा समाचार घेईन आणि ज्या स्थळी मी तुम्हाला आणून देण्याचं अभिवचन दिलेलं आहे त्या स्थळांमध्ये मी तुम्हाला पुन्हा स्थापणार आहे. म्हणून यिर्मयाह 29:11 देव त्या ठिकाणी बंदिवासात असणाऱ्या लोकांना संदेश देत आहे, बोलत आहे की माझ्याकडे जे संकल्प आहेत ते तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, तुमच्या भावी स्थितीचे आशा देणारे असे माझे संकल्प आहेत. आणि म्हणून देव म्हणत आहे की तुमच्या मानेवरचं जू मी मोडून टाकणार आहे, यापुढे परके तुझ्यावर दास्य करणार नाहीत. याकोब, मी तुझा उद्धार दूर देशाहून करत आहे, तू विश्राम पावणार आहेस, तुझ्यावर कुणी धाक घालणार नाही, तुझ्यावर कुणी जुलूम करणार नाही, आणि जो तुझ्यावर जुलूम करेल त्यास मी शासन करणारा असा देव आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की देवाने बंदिवास उलटण्याचं अभिवचन यिर्मयाह 25:12 दिलं आणि देव म्हणतो हे यहुदा, हे येरुशलेम, विश्वास ठेव. ज्यावेळेस बाबेलचे 70 वर्ष त्या ठिकाणी बंदिवासाचे संपतील त्यावेळेस त्याच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी त्यास देईल व तो देश मी ओसाड करील असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वराने त्या ठिकाणी अभिवचन दिला आणि मग आम्ही पाहतो येशया संदेशाच्या द्वारे आता देव बोलत आहे आणि येरुशलेमचं पुनर्निर्माण होईल, मंदिर पुन्हा बांधण्यात येईल, मंदिराचा पुन्हा पाया घालण्यात येईल अशा रीतीने देव बोलत आहे. आणि मग देव येशया संदेशाच्या द्वारे बोलला की मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा देव आहे, दूतांचा संदेश सिद्धीस नेणारा मी परमेश्वर आहे. मी येरुशलेम विषयी म्हणतो ती बांधण्यात येईल, त्यामध्ये वस्ती हो. यहुदाच्या नगराविषयी म्हणतो ती बांधण्यात येऊ व त्यांच्यात उजाड झालेल्या स्थलांचा मी जीर्णोद्धार करेन. येशया 45 देव म्हणाला कोरेश हा माझा अभिषिक्त आहे. अभिषिक्त याचा अजून एक अर्थ असा आहे की नेमून दिलेले कार्य सिद्धीस नेणारा, देवाची इच्छा पूर्ण करणारा, त्याच्या पुढे राष्ट्र प्राधाकांत होतील, त्याचा उजवा हात मी धरलेला आहे, मी त्याच्या पुढे चालत आहे, अंधारातील गुप्त निधी, गुप्तस्थळी लपवलेले धन मी त्याला देईल, म्हणजे त्याला समजून येईल की मज वेगळा दुसरा देव नाही, मी इस्रायलाचा देव यहोवा देव आहे. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणतो की माझा याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यासाठी मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. तू मला जाणत नाहीस, तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला ओळखतो, मी तुला उपनाव दिलं. देवाने या राजाला उपनाव दिलं, पवित्र शास्त्र सांगतं. आणि देव म्हणतो की तू माझा मेंढपाळ आहेस, तू माझा अभिषिक्त आहे. हे देवाने त्याला उपनाव दिलं यासाठी की त्यांनी जाणवं परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे प्रियांनो. आणि मग देव म्हणतो की हा जो कोरेश आहे,
हा पारस मेदीचं हे साम्राज्य आहे, हा एक मोठा राजा येत आहे आणि तो राजा माझं सर्व मनोरथ सिद्धीस नेईल, हा राजा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. आणि मग आम्ही पाहतो दानियेलच्या पुस्तकामध्ये बेलशस्सर राजा नबुखदनेसराचा हा पुत्र होता आणि त्या ठिकाणी तो म्हणतो चला आपण आनंद करू आणि माझ्या पित्याने जे यरुशलेम यहुदामधून जे सोन्याचे पात्र मंदिरातील पात्र आणलेले आहेत ते पात्र आणा आणि त्यामधून आपण द्राक्षरस पिऊया. आणि मग तो त्याची उपपत्नी त्याचे सरदार त्या ठिकाणी मंदिरातील जे सोन्याचे पात्र होते त्याचा वापर त्यांनी केला, त्यामधून ते द्राक्षरस पिले आणि सर्व आनंद झाल्यानंतर त्या रात्री त्याने भिंतीवर बोट उमटताना पाहिले आणि मग काहीतरी अक्षर आलेले आहेत आणि तो त्याने तो भयभीत झाला. आणि मग त्याने त्याच्या देशातले ज्ञानी पंडित असे लोक बोलवले, तंत्रमंत्र करणारे बोलवले आणि तो म्हणतो याचा अर्थ मला कुणीतरी सांगा, पण त्याचा अर्थ त्याला कुणीच सांगितला नाही, कोणाला तो सांगता आला नाही. आणि मग एक सेवक त्या राजापुढे जातो आणि म्हणतो की आपल्या दरबारामध्ये एक मनुष्य आहे, देवाचा आत्मा त्याच्या बरोबरमध्ये आहे, देवाच्या आत्म्याने तो बोलणारा आहे आणि तोच तुम्हाला या गोष्टीचा अर्थ सांगू शकेल. आणि मग दानियेलला राजापुढं पाचारण करण्यात आलं आणि मग दानियेलने त्या ठिकाणी त्याला त्या अक्षरांचा अर्थ सांगितला आणि तो म्हणाला तुझं राज्य लयास जात आहे, मेदी आणि पारस यांना ते विभागून दिलं जाणार आहे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच रात्री युद्ध झालं, मेदीचा दारावेश राजा याने त्या ठिकाणी बाबेलचं साम्राज्यावर युद्ध त्यांच्याबरोबर केलं आणि सर्व देश त्याने ओसाड केला, त्याच रात्री त्या राजाचा वध झाला आणि मग दारावेश हा राजा झाला, पारसचं साम्राज्य तिथून पुढं प्रियानं सुरुवात झाला. आणि मग त्या ठिकाणी देवाच्या वचनात आम्ही पाहतो की दानियेल हा मेदी आणि पारस यांच्या राज्यामध्ये वैभवास चढला, त्याची उन्नती झाली, त्याचं नाव मोठं देवाने केलं, त्याला मोठा सन्मान त्यामध्ये मिळाला. म्हणून देवाच्या वचनात म्हटलं दारावेश राजा आणि मेदी यांच्या राज्यामध्ये दानियेल भाग्यास चढला प्रियांना. आणि अशा रीतीने हा इतिहास प्रियांना आम्ही पाहतो की ख्रिस्तपूर्व 539 कोरेश राजाने बाबेल जिंकलं आणि प्रियांनो मग पुन्हा एकदा आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तो राजा आता बोलत आहे आणि तो राजा म्हणतो स्वर्गीच्या देवाने मला स्फूर्ती दिली आणि त्याने मला आज्ञा दिली. जेव्हा तुम्ही प्राचीन इतिहास वाचताल अशुराचं साम्राज्य आम्ही बायबलमध्ये वाचतो, त्याचप्रमाणे बाबेलचं साम्राज्य आम्ही वाचतो, त्याचप्रमाणे पारस आणि मेदी यांचं साम्राज्य आम्ही त्या ठिकाणी वाचतो. आणि ज्यावेळेस याचा आम्ही अभ्यास करत आहे त्यावेळेस जगाला इस्रायलाच्या देवाची ओळख व्हावी म्हणून देवाला एका नावाने संबोधलं गेलं आणि ते नाव होतं स्वर्गीचा देव परमेश्वर, स्वर्गीचा देव परमेश्वर. आणि म्हणूनच पारसचा राजा देखील म्हणतो स्वर्गीच्या देवाने त्या ठिकाणी मला पृथ्वीवरील सर्व राज्य दिलेले आहे व मला आज्ञा केली की यहुदातील यरुशलेम माझ्या पित्यर्थ मंदिर बांध आणि तो देवाने मला आज्ञा दिली. मी विचार करत होतो की कोरेश राजाला कसं काय समजलं की यरुशलेममध्ये देवाचं मंदिर बांधावं आणि तो स्वतः साक्ष देत आहे देवाने त्याच्या जीवनात कसं काम केलं, तो देवाने मला आज्ञा दिली. देव त्याच्याबरोबर बोलला प्रियांनो, देवाने त्याला निवडलं होतं आणि म्हणून देव म्हणत आहे बाबेलचे 70 संपल्यानंतर माझा मेंढपाळ मी तुमच्यासाठी पाठवत आहे आणि तो कोरेश राजाला माझा मेंढपाळ म्हणतो यासाठी की तो माझ्या राष्ट्राला पुढं घेऊन जाणार आहे, माझ्या राष्ट्राला धार्मिकतेमध्ये पुढं नेणार आहे, माझ्या लोकांचा तो प्रतिपाळ करणार आहे, माझ्या लोकांची त्याच्या देश त्याच्या साम्राज्यामध्ये वृद्धी होत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो तो माझा अभिषिक्त निवडलेला आणि माझी इच्छा पूर्ण करणारा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्याने आज्ञा दिली की या राज्यातले जे यहुदी लोक आहेत जे देवाचे लोक आहेत त्यांनी यरुशलेमला जावं आणि त्या ठिकाणी त्यांनी मंदिर बांधावं, त्या ठिकाणी त्यांनी वेशी उभा राहाव्यात. आणि म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा यहुदी लोक मातृभूमीमध्ये गेले त्यावेळेस ते 3 टप्प्यामध्ये गेले. 538 जरुबाबेल व योशवा
यांच्याबरोबर 50,000 लोक त्या ठिकाणी येरुश्लेमला गेले. इसवी सन 457 एझ्रा याच्या नेतृत्वाखाली 1700 जास्त पुरुष आणि त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुले असे 10,000 असे लोक त्या ठिकाणी बंदिवासातून येरुश्लेमला गेले. आणि तिसरा टप्पा होता इसवी सन पूर्व 444 नेहम्या याच्या नेतृत्वामध्ये काही समूह त्या ठिकाणी येरुश्लेमला गेला. आणि मग आम्ही जेव्हा येझ्राचं पुस्तक वाचतो त्यास आम्ही पाहतो की त्या ठिकाणी मंदिराची पुनर्रचना कशी झाली, मंदिर कशा रीतीने बांधलं गेल्याचा इतिहास आहे. आणि नेहम्याच्या पुस्तकामध्ये जेव्हा आम्ही पाहतो त्यास आम्हाला येरुश्लेमचा कोट बांधला गेला, विशी उभारल्या गेल्या आणि शहराची दुरुस्ती कशा रीतीने झाली याचा वृत्तांत आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रियांनो, ही या पुस्तकाची पार्श्वभूमी आहे. आपण आज पाहत आहोत की आम्ही ध्येयाने पुढे जाणारे लोक असलं पाहिजे. मुंबई शहरामध्ये एक लेडी आली होती आणि ज्यावेळेस ती सेवेसाठी आली त्यावेळेस ती एक ओझं घेऊन आली. एक आत्मीयतेने ती आली की दीनदुबळ्यांची सेवा, कुष्ठरोग्यांची सेवा, अनाथ विधवायांचा कैवार घेण्यासाठी ती मुंबईमध्ये आली. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी देवाची कृपा पहा की एका देवाच्या सेवकाबरोबर तिची भेट घडून आली. आणि मग त्या ठिकाणी बोलाचाली झाले आणि मग ते तिच्यासाठी जागा नव्हती, कुठं राहायचं, कोणाकडं जायचं. आणि मग त्यांनी आपलं घर तिला दिलं आणि ते म्हणाले तू या घरामध्ये राहा आणि जी सेवा तुला करायची आहे ती सेवा कर. काही दिवसांनी ते देवाचे सेवक तिला भेटण्यासाठी गेले. घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी ती पेपरवर झोपली होती, गादी नव्हती, बिछाना नव्हता, बेड नव्हता. आणि त्या सेवकाला अतिशय वाईट वाटलं आणि मग त्यांनी जाऊन डनलॉपची गादी आणली, त्यांनी फ्रीज आणला, काही वस्तू आणल्या आणि त्याने तिला दिल्या. आणि मग ते म्हणाले आता तू इथं निश्चिंत राहा. त्या ठिकाणी सेवा सुरू झाले. सेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर हे सेवक पुन्हा तिला भेटायला गेले आणि त्यांनी आत गेल्यानंतर काय पाहिलं तर त्यांना असं दिसलं की ती लेडी पुन्हा पेपरवरच झोपलेली आहे पण एक कुष्ठरोगी त्या डनलॉपच्या गादीवर झोपलेला आहे. आणि त्यांनी विचारलं व्हॉट इज दिस, हे काय आहे. आणि ती म्हणाली दिस इज द लव ऑफ ख्राइस्ट, हे ख्रिस्ताचं प्रेम आहे, दिस इज द मिनिस्ट्री. ती म्हणाली ही सेवा आहे. प्रियांनो, देव जेव्हा राष्ट्राची काळजी घेतो त्यावेळेस देव आत्मीयतेने भरलेले, कळवळ्याने भरलेले, समर्पित असे लोक देव पाठवत आहे. आणि हेच पाचारण आम्हाला नेहम्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. नेहम्या, मग असं म्हटलेलं आहे प्रियांनो, नेहम्या याचा अर्थ आहे यहोवा सांत्वन देतो, यहोवा सांत्वन करणारा आहे. आणि अतशर्थ हा जो राजा आहे याच्या 20 ही गोष्ट आहे. आणि त्या समयामध्ये हनानी नावाचा एक बांधव येरुश्लेमहून त्या ठिकाणी नेहम्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि ज्यावेळेस तो राजवाड्यामध्ये आहे त्यावेळेस नेहम्याने विचारलं आपला देशाची परिस्थिती काय आहे, आपले लोक कसे राहत आहे. जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता त्यावेळेस तो म्हणतो त्याने पुसस तपास केला, म्हणजे त्याने विचार विनिमय केला, त्याने प्रश्न विचारले, त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला की माझे लोक कसे आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की येरुश्लेमचा तट पडलेला आहे, येरुश्लेमची अप्रतिष्ठा झालेली आहे, ती मोठ्या दुर्दशेमध्ये आहे. त्या शास्त्र म्हणत नेहम्याने विलाप केला, नेहम्याला दुःख अनावर झालं, तो रडू लागला. अनेक दिवस त्याने विलाप करून दुःख केला पण शास्त्र म्हणत त्या दिवसात त्याने उपास केले, त्या दिवसामध्ये त्याने प्रार्थना करण्यास सुरुवात केली. आणि जवळजवळ 4 तो प्रार्थना करत होता. आणि प्रार्थना करत असताना उपास केले, कारण उपास ज्यावेळेस मनुष्याला दुःख होईल, ज्यावेळेस त्याला पश्चाताप होईल त्यावेळेस परमेश्वराला समोर जात असताना, परमेश्वराला शरण जात असताना प्रियांनो देवाचे लोक नेहमी उपास करत होते, गोंडताट नेसत होते, डोक्यात धूळ आणि राग घालून घेत होते आणि देवापुढे आश्रितीने शोक करत होते. आणि मग देव त्यांचं सांत्वन करत होता की खरोखर हा माझ्या विचाराने चालणारा असा झालेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की नेहम्याला अतिशय दुःख झालं. नेहम्याला त्या ठिकाणी तो प्रार्थना करू लागला आणि मग
त्याने देवाची प्रार्थना करत असताना मोशेच्या ग्रंथात लिहिल्या वचनांची आठवण त्याने देवाला करून दिले. आणि देव तू म्हणतोस की तुमच्या दुष्कर्माचं प्रतिफळ मी तुम्हाला देईल, मी तुम्हाला शासन करेल. पण तो असं पण म्हणाला, जर तुम्ही पश्चाताप केला, जर तुम्ही लीन नम्र होऊन मजकडे वळाला, माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला, तर मग तुम्ही परागंदा जरी झाले असले तरी मी तुम्हास तिथून एकवट करीन आणि माझ्या नावाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी मी पुन्हा आणेल. आणि म्हणून देवा तू कृपा कर, तू सहाय्य हो. त्या काळामध्ये नेहम्या हा शुषण राजवाड्यामध्ये होता आणि शुषण राजवाडा आम्हाला आठवण करून देतो की एस्तेरचं घटना देखील त्या ठिकाणी घडलेली आहे. शुषण राजवाडा आम्हाला पाहायला मिळतं की दानियल याचा 8वा अध्याय की त्या ठिकाणी जो दृष्टांत दानियलास प्राप्त झाला तो देखील या शुषण राजवाड्यामध्येच प्रियांनो त्याला प्राप्त झाला. आणि याच राजवाड्यामध्ये आता नेहम्या आहे. आणि नेहम्याचं जीवन जर पाहिलं तर प्रियांनो तो धार्मिक वृत्तीचा होता, तो प्रेमळ होता, त्याचप्रमाणे आपल्या देशाविषयी त्याला अभिमान होता, देवाचं भय धरणारा असा होता, संदेशाचे ग्रंथ यावर त्याचा विश्वास होता, आपल्या कामाप्रती तो निष्ठावान प्रामाणिक होता. म्हणून देवाच्या वचनात आम्ही पाहतो की नेहम्याला खूप मोठी जबाबदारी त्या देशामध्ये मिळाली आणि तो राजाचा सेवक झाला आणि तो राजाचा पॅलेबदार झाला. पॅलेबदार त्या काळामध्ये अतिशय मानाचा असं स्थान होता, कारण पॅलेबदाराला नेहमी राजापुढे उभं राहायचं आहे, राजाशी बोलायचं आहे, राजाच्या सर्व गोष्टी तो कसं बोलतो, कसे निर्णय देतो, काय करतो, या सर्व गोष्टी जवळून त्याला पाहता येत होत्या. किमियासिस हा एक प्राचीन इतिहासामध्ये एक राजा होऊन गेला आणि त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की त्याच्यावर त्याच्या मित्रांनी केलेले जे उपकार होते त्या उपकाराची आठवण म्हणून त्याने आपल्या मित्राच्या मुलाला पॅलेबदार असं म्हणून त्याची नेमणूक केली आणि त्याला आपल्या राज्यामध्ये मानाचं स्थान दिलं. म्हणून नेहम्याला देवाने जी सेवा त्या राज्यामध्ये दिली ती अतिशय मानाचं स्थान होतं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की नेहमा आपल्या कामाप्रती अतिशय निष्ठामान आणि प्रामाणिक असल्यामुळं तो राजाच्या अगदी जवळचा सेवक होता. एका ग्रंथात त्याच्याविषयी लिहिलं की तो राजाचा खाजगी देखील सेवक होता. आणि मग तो राजाला द्राक्षारस देत असे. द्राक्षारस देत असताना त्या ठिकाणी राजाला देत असताना त्याच्यामध्ये कुणी विष मिसळू नये, त्याच्यामध्ये कुणी काय अपायकारक पदार्थ घातला आहे का ही पाहण्याची जबाबदारी नेहम्याची होती. तो द्राक्षारस चाकून पाहत असे, केलेले पदार्थ चाकून पाहत असे आणि त्याच्यानंतरच राजापुढे ते दिले जात होते. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की पॅलेबदाराची जबाबदारी होती की राजाची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे काम त्या ठिकाणी त्याला होता. नेहम्या हा स्वर्गीच्या देवावर विश्वास ठेवणारा असा होता, आज्ञाधारक असा होता. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की राजाची मर्जी संपादन करण्यात देवाने त्याला यश दिलं. राजाचा अतिशय जवळचा आणि प्रामाणिक असा हा सेवक झाला. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं राजाची मर्जी त्याच्यावर होते. आणि मग विश्वासणारा नेहम्या अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये राहत असताना त्याने स्वतःला कधी विटाळू दिलं नाही. तो नेहमी वाईट गोष्टीपासून त्याने स्वतःला अलिप्त ठेवलं. रोमकाराच्या पत्रात जसं पाऊल मंडळीला म्हणतो की या जगाच्या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका, नेहम्याचं जीवन त्या राजदरबारामध्ये तसं होतं की त्या युगाबरोबर तो कधी समरूप झाला नाही, त्याने आपलं वेगळं पण त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना करत असताना तो म्हणतो हे देवा आज तुम्हाला यश दे. तुम्हाला माहीत आहे का जुन्या काळामध्ये राजासमोर ज्या उभा राहायचं आहे आणि राजासमोर जर खिन्न मुद्रा झाली तर त्या ठिकाणी त्या मनुष्याला त्या सेवकाला मृत्यूदंडाची देखील शिक्षा दिली जात असे. मुद्रा खिन्नेने राजासमोर जाणं हा एक गुन्हा मानला जात होता आणि म्हणून राजाचं खूप दहशत आणि खूप भीती असायची, कारण त्याचे कायदे कानून अतिशय कडक होते. या वचनामध्ये पाहतो की तो म्हणाला हे प्रभू तुझ्या नावाचे भय बळकणारे तुझे सेवक यांच्या प्रार्थनेकडे तू कान दे,
तुझ्या सेवकास आज यश दे आणि या मनुष्याची त्याजवर कृपादृष्टी होईल असं कर. या अतशर्ष राजा जी इच्छा देवाने त्याच्या मनामध्ये प्रगट केली, ज्या उद्देशाने तो ओतप्रोत भरलेला होता की मी यहुदा देशी जाईल, यरुश्लेममध्ये जाईल आणि देवाचं मंदिर बांधण्यासाठी आता मी त्या ठिकाणी तयारी करत आहे, मी ज्या जाळलेल्या ज्या विषय आहेत त्या उभारीन, पडलेले तट दुरुस्त करील आणि पुन्हा यरुश्लेम नगरीला यहुदा देशाला मी झालेली प्रतिष्ठा दूर करून या देशाला सन्मान प्राप्त करून देईल, या देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. हा त्याचा उद्देश होता आणि म्हणून त्या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे आणि तो म्हणतो, हे देवा आज यश दे, या मनुष्याची आमच्यावर कृपादृष्टी व्हावी. राजाचं मन बदलावं, कारण एझ्राचं पुस्तक याचा 4th अध्याय आणि त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस मंदिराची पाया त्या ठिकाणी घालण्यात येत होता, त्या ठिकाणी तटाचं काम चालू होतं आणि मग काही लोक जे विरोधक होते त्यांनी त्या राजाला पत्रे पाठवली आणि ते म्हणतात, हे लोक बंडखोर आहेत, हे राष्ट्र बंडखोर आहे, यांनी प्रत्येक राजाच्या समोर देशद्रोह केलेला आहे आणि अशा लोकांनी जर मंदिर बांधलं, अशा लोकांनी जर तट उभारले तर ते पुन्हा तुम्हाला कर देणार नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही हे काम थांबवा. आणि मग असं म्हटलंय, अतशर्ष हा राजाने त्या ठिकाणी पत्र पाठवलं आणि मंदिराचं काम थांबवलं, यरुश्लेम नगराचं काम थांबवलं आणि तो असं म्हणतो की जोपर्यंत मी तुम्हाला हुकूम देत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी कुठलंही काम सुरू करणार नाही. आणि हे काम बंद झालं. एझ्रानंतर जवळजवळ 13 वर्षांनी नेहम्या यरुश्लेमला प्रियानो जाणार होता मंदिराचा पाया आणि तट उभारण्यासाठी. आणि म्हणून तो म्हणतो, आज प्रभू तू मला यश दे, आज तो प्रभू मला सहाय्य हो आणि या राजावर कृपादृष्टी कर, त्याचं मन बदल, तुझी इच्छा त्याच्या जीवनामध्ये प्रगट कर. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियांना की तो प्रार्थना करत असताना त्या ठिकाणी तो म्हणाला की जेव्हा राजाने पाहिलं की हा खिन्न आहे तेव्हा राजा म्हणतो, तू का खिन्न आहेस, तू का घाबरलेला आहेस. प्रियांनो, एझ्राला माहीत होतं की त्या ठिकाणी राजाने मंदिराचं काम, यरुश्लेम नगरीचं काम, यहुदाचं काम थांबवलेलं आहे आणि पुन्हा जाऊन जर राजाला सांगायचं आहे तर कदाचित मला मृत्यूदंड होऊ शकतो. कारण त्या पत्रात स्पष्ट लिहिलं होतं यरुश्लेम नगरी, यहुदाचे लोक. आणि म्हणून ज्यावेळेस राजा विचारतो खिन्न का झालास, त्यावेळेस तो म्हणतो, राजा तुमचा विजय असो, तुमची मर्जी असल्यास मला माझ्या यहुदा देशी पाठवा, माझ्या पूर्वजांच्या ज्या कबरा आहेत त्या नगरामध्ये मला पाठवा, म्हणजे त्या ठिकाणी मी जाऊन ते बांधेन. त्याने यरुश्लेम नाव घेतलं नाही, तोरतून तो पूर्वजांच्या कबरा आहेत त्या देशामध्ये मला पाठवा. आणि मग आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो प्रियांना की त्या ठिकाणी राणी बसली होती, राजाजवळ राणी बसली असता. मेदी आणि पारशांचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये ही पद्धत होते की राजासमोर नेहमी राणी बसायची, कारण ज्यावेळेस राजाला एखादा निर्णय द्यायचा आहे तेव्हा राणी त्या निर्णयामध्ये त्याला सहाय्य करत असे. कधीकधी राजा राणीचा ऐकून निर्णय बदलत असे, म्हणून तिथं म्हटलेलं आहे की राजाच्या जवळ ती राणी बसली होती. आणि मग देवाच्या वचनात आम्ही पाहतो की राजाने त्या ठिकाणी नेहम्याची मागणी मान्य केली, त्याला पत्र दिलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही आणि या देशामध्ये असणारे लोक घेऊन जा आणि त्या ठिकाणी पुन्हा नगर बांधा. आम्ही पाहतो की नेहम्या एक उद्दिष्ट, एक ध्येय घेऊन आपल्या जीवनामध्ये पुढं चालला प्रियांनो. आणि म्हणून टोनी रॉबिन्सन हे एक विचारवंत होते आणि ते म्हणतात, ध्येय निश्चित करणे ही अदृश्य गोष्टीला दृश्य रूपात रूपांतर करण्याची ही पहिली पायरी आहे. त्याचप्रमाणे आम्हाला अजून एक विचारवंत थॉमस कार्नेल असं म्हणतात की ध्येय नसलेला माणूस हा एखाद्या सुकाणू नसलेल्या तारवासारखा दिशाहीन व अर्थहीन असतो. मग आम्ही पाहतो की नेहम्याच्या जीवनामध्ये उद्देश होता, त्या उद्देशाने त्याने वाटचाल केली प्रियांना, त्याने प्रार्थना केली, त्याने उपास केले आणि त्या ठिकाणी देवाची मर्जी आम्ही पाहतो त्या ठिकाणी सिद्धीस गेली.
प्रियांनो, देवाच्या वचनात पुढे जात असताना आपले मुलं देखील पास झालेले आहेत 12वीमध्ये. 10वीचा निकाल पुढे येत आहे. जीवनामध्ये पुढे जायचं आहे, भविष्य घडवायचं आहे आणि योग्य दिशेने वाटचाल करणं खूप महत्त्वाचं आहे. शिकायचं म्हणून शिकायचं, कुणीतरी सांगितलं म्हणून करायचं याला अर्थ नाही. तुम्हाला निश्चित करायचं आहे की तुम्हाला कुठलं शिक्षण घ्यायचं, कुठलं काम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला ही वेळ योग्य निर्णयाची आहे. प्रियांनो, जर आज हा निर्णय चुकला तर तुमचं भविष्य हे उज्ज्वल असणार नाही आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. मग जो शास्त्रभाग आम्ही वाचला, माकुल शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 35 ते 39 वचन, प्रभू येशू देखील आपल्या जीवनामध्ये ध्येय घेऊन पुढं जात असताना आम्हाला पाहायला मिळतं. पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, दिलेलं काम, नेमून दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी तो देखील एक उद्दिष्ट घेऊन चालला. ज्यावेळेस आम्ही हा शास्त्रभाग वाचतो त्यावेळेस प्रभू येशू रानामध्ये गेला, प्रार्थना करू लागला आणि अनेक समय त्याने त्या ठिकाणी प्रार्थना केली. शिमोन व त्याचे सोबते प्रभू येशूकडे गेले आणि तो सापडल्यावर ते असं म्हणतात की सर्व लोक आपला शोध करत आहे, सर्व लोक आपला शोध करत आहे. ज्यावेळेस हा शास्त्रभाग आपण वाचतो त्यावेळेस आम्ही पाहतो कपर्नहून गावामध्ये येशू आला आणि ज्यावेळेस येशू त्या गावामध्ये गेला त्या सभास्थानामध्ये त्याने शिकवण दिली, अधिकारवाणीने त्याने शिकवलं. त्यावेळेस असं म्हटलं की लोक त्याचं शिक्षण ऐकून थक्क झाले. त्या ठिकाणी सभास्थानामध्ये काही लोक होते जे भूतग्रस्त होते, प्रभू येशूने त्या ठिकाणी भूतांना धमकावलं, दटावलं, घालून दिलं आणि ते लोक बरे झाले असे सभास्थानामधल्या लोकांनी पाहिलं. अनेक आजारांनी जे रुग्ण होते अशा लोकांना प्रभूने बरं केलं. संपूर्ण कपर्नहूम गावामध्ये त्या देशाची कीर्ती, येशूची कीर्ती पसरली आणि त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी यहुदी लोक वेगवेगळ्या लोकांना जे पीडित आहे, दुखणायत आहे, भूतग्रस्त आहे त्यांना येशूकडे घेऊन आले आणि त्या सायंकाळी अनेक लोक त्या गावामध्ये बरे झाले. अनेकांच्या घरामध्ये शांती आली, अनेकांच्या जीवनामध्ये समाधान आलं, अनेकांची निराशा दूर झाली, अनेकांचं जीवन बदललं. आणि मग दुसऱ्या दिवस झाल्यानंतर लोक प्रभूला शोधत आहे, शिष्य प्रभूकडे गेले आणि ते म्हणतात प्रभू लोक आपला शोध करत आहे की तुम्ही या संदेश द्या आणि पुन्हा हे कार्य पुढे चालू ठेवा. शिष्यांची देखील हीच इच्छा होती की प्रभूने या कपर्नहूम गावामध्ये त्या ठिकाणी काम करावं, सेवा करावी. पण त्या ठिकाणी येशू म्हणतो मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. याच उद्देशाने मी आलेलो आहे. प्रभू येशू देखील एक उद्देश घेऊन त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो. शिष्यांची जरी इच्छा होती तरी देखील प्रभू येशूने पित्याची इच्छा पूर्ण केली आणि तो म्हणतो मला आसपासच्या गावामध्ये गेलं पाहिजे आणि कपर्नहूम त्यांनी सोडलं आणि त्या ठिकाणी सेवा केली. प्रभू येशूच्या जीवनामध्ये आम्ही उद्दिष्ट पाहायला मिळतं. म्हणून लोकृत्सुपर्ण 19 अध्याय आणि 10 वचनात आम्ही पाहतो तो म्हणतो कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायस व तारवायस आलेला आहे. नाही का, पित्याने दिलेलं काम मी पूर्ण करण्यास आलेलो आहे. प्रियांनो, योहान 3:17 म्हटलंय की देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही तर त्याच्याद्वारे जगाचं तारण व्हावं यासाठी पाठवलेलं आहे. प्रभू येशू देखील उद्देश घेऊन जगामध्ये आले आणि त्यांनी सर्व सेवा, आपलं जीवन त्या ठिकाणी उद्दिष्ट घेऊन पूर्ण रीतीने व्यतीत केलं, देवाची इच्छा पूर्ण केली. प्रियांना, मग आपल्या जीवनामध्ये देखील आपलं उद्दिष्ट लहान असो की मोठं असो तो पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर असलं पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रार्थनेच्या द्वारे देवाचं नातं घट्ट करून त्या ठिकाणी देवाकडे मागितलं पाहिजे, देवाकडे बोललं पाहिजे. म्हणून प्रभू येशूच्या जीवनातलं उद्दिष्ट आम्हाला पाहायला मिळतं. इब्रीकारासपत्र 2:14 वचनात ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. का बरं तो या जगामध्ये आला? तर शास्त्र म्हणतं की सैतानाला त्या मरणाने शून्यवत करावे. म्हणून शास्त्र म्हटलेलं आहे की जेव्हा तो पुनरुत्थित झाला तेव्हा येशूविषयी म्हटलं गेलं की आता मरणाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. ज्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला प्रियांनो त्याच्यावरही
त्या ठिकाणी मरणाची सत्ता नाही, कारण तो आत्मा त्याच्या रक्ताने खंडून त्या ठिकाणी मोल देऊन देवाने परत मिळवलेला आहे. आणि हीच गोष्ट आम्ही पाहतो प्रियांनो, की अशा रीतीने प्रभू येशूने देखील आपल्या जीवनात उद्दिष्ट साध्य केलेले आहे. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला हे शिकवत आहे की आम्ही एक ध्येय घेऊन पुढं गेलं पाहिजे. ते ध्येय जरी पूर्ण होत नसलं, त्याच्यामध्ये समस्या असल्या, त्याच्यामध्ये कठीणता असली, तरी देखील आम्ही प्रार्थना करणं कधी सोडायचं नाही आहे. बघा, यहुदाचे लोक आम्ही पाहतो बंदिवासात होते, अर्पण नाही, मंदिर नाही, नाही का? कठीण गोष्ट आहे. पण त्या ठिकाणी ते प्रार्थना करत राहिले, प्रार्थना करण्याचं त्यांनी सोडलं नाही. मग शास्त्र म्हणतं तट पडले, तट पडले. नेहम्याने ऐकलं तेव्हा त्याला वाईट वाटलं. माझ्यासमोर एक प्रश्न आहे, तो आपल्या सर्वांसाठी आहे, माझ्यासाठी देखील आहे, की आपल्या जीवनामध्ये तट पडलेले आहेत का? याचा अर्थ असा आहे की आपले नातेसंबंध नीट आहेत का, नीट आहेत का? मग काय, नातेसंबंध बिघडलेत आणि आम्ही खात पित आहोत, तर हे बरं आहे का? मग शास्त्र म्हणतं नेहम्या रडू लागला, विलाप केला. आम्ही पण नेहम्यासारखं केलं पाहिजे प्रियांना. मग असं म्हटलंय, वेशी अग्नीने जाळून टाकल्या, मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं होतं. आज घराघरामध्ये ही परिस्थिती आहे का? प्रार्थनेची विधी आहे, पण खरंच कौटुंबिक प्रार्थना होत आहे का? बायबल आहे, उघडलं जात आहे का? उपासना संगीत आहे, गायलं जात आहे का? मंगलधाम आहे, एकत्र वाचलं जात आहे का? आणि प्रियांनो, जर होत आहे तर अतिशय चांगली गोष्ट आहे, पण जर होत नाही तर मग येरुश्लेमचं मंदिराची जी अवस्था आहे ती आपल्या कुटुंबाची आज अवस्था आहे. मग आम्हाला जागं झालं पाहिजे पुन्हा ते विधी उभारण्यासाठी, त्या विधीवर प्रार्थना होण्यासाठी. प्रियांनो, आम्ही आमचं उद्दिष्ट, आमचं ध्येय आम्ही साध्य केलं पाहिजे. विचार करा, विचार करा, ज्या रीतीने देवाने नेहम्याला त्या आत्म्याने चालवलं, तो समर्पित झाला. मी हीच प्रार्थना करेन मंडळीमध्ये त्या समर्पित आत्म्याने, त्या सत्याने कुटुंब पुढं जावीत. जर वेदी नसतील तर वेदी उभाराव्यात, प्रार्थना करावी, बायबल वाचावं, मंगलधाम वाचावं, जीवनामध्ये आशीर्वाद येत आहे. आणि मग ज्या रीतीने येरुश्लेम आणि यहुदा यांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त झाली, कारण इस्रायल राष्ट्राला जगामधले राष्ट्र, धार्मिक राष्ट्र म्हणून पाहतात, हे प्राचीनपासून ते आजपर्यंतचा इतिहास आहे प्रियांना. आणि ती प्रतिष्ठा, तो सन्मान आपल्या घरालासुद्धा प्राप्त होईल. प्रभू करो आजचं वचन तुम्हाला आशीर्वादित करो.